तुला मी मला तू पुन्हा आवडावे असे रोज काही घडावे. सुंदर सरप्राईज होतं माझ्यासाठी अँड सगळ्यांचं उपस्थिती मेन म्हणजे ती एक खूप खूप चांगली गोष्ट होती माझ्यासाठी. आणि माझ्या सगळ्या काक्या आमचे घरचे सगळी लोक ती त्या प्रेझेंट होती. थँक्यू एव्हरी वन की तुम्ही त्या माझ्यासाठी तिथे. जगमगाती लड़कियाँ ये झिल मिलाती लड़कियाँ जिनके दीवाने तुम भी तो हो. हंसती गाती लड़कियाँ खिल खिलाती लड़कियाँ चाहती सब क्या है ये सुनो. इन सब के है मन इनकी धड़कन सुनो जरा सपने क्या है इन लाखों में दिल में है क्या अरमान. Girls like to swing. जरा आगे निकल के तेरी बन जाना आज तो सजना भी खुशियां का चढ़िया आज बेला वे सारे आने नचना सारे आने गाना वे खुशियां का चढ़िया आज बेला वे सारे आने नचना सारे आने गाना. आणि चुडा भरण्याची वेळ झाली होती आणि एक
प्रॉपर ब्राईड तुम्ही त्यानंतरच बोलता जेव्हा तुमच्या हातात तुमच्या नवऱ्याच्या नावाचा सुडा होतो. आणि जसं जसं ते सगळं होत होतं इट वॉज इमोशनल, कारण फॅमिलीपासून लांब जाण्याचं दुःख असतो आणि नवी सुरुवात करण्याचं आनंद, हे दोन्ही फिलिंगसाठी मी सांगेन फिलिंग्स सगळ्या मिक्स असतात त्या टायमाला. आणि या आय एम ग्लॅड की मी त्या फिलिंग्स एक्सपिरियन्स केल्या. प्रत्येक लुक मध्ये तुम्ही काही ना काहीतरी डिफरंट बघणार, जसं एका लुक मध्ये वन साइड ब्लाउज, दुसऱ्या लुक मध्ये बॉल गाऊन, आणि मग मॉर्निंग मध्ये एक प्रॉपर रेडी टू वेअर साडी होती. रात्री मी प्रॉपर ट्रेडिशनल लुक केलं, बिकॉज माझं असं म्हणणं होतं की त्या टायमाला ड्रेसेस और गाऊन और घागरा घालून तुम्ही ब्रायडलचा लुक घालव होता. ब्रायडल मीन्स अ होल नवरी सज धजून असलेली, पूर्ण वरतून खालपर्यंत पॅक असलेली नवरी, पूर्ण सोन्यात भरलेली नवरी. तसंच मी केलं ते, मला हळदीला माझ्या प्रॉपर वरपासून खालपर्यंत विथ ज्वेलरी विथ हेवी रिच लुक पाहिजे, तो लुक चॉईस केला. हलदीला नाचतान गोल्डीचे हलदीला, नाचू दे नाचू दे पोराना नाचू दे, घालू दे घालू दे धिंगाणा घालू दे, पोरा नाचतान भावाच्या हलदीला, पोरा नाचतान गोल्डीचे हलदीला. झाला जगा मगा डीजे लागला हलदीला, सारे झिंगून नाचतान गो मांडवाला, आपले भावाची हलद हाय ट्रेंडिंगला, व्हॉट्सअप फेसबुक इन्स्टा आणि ट्विटरला, हातानं ध्यान गल्ल्या सुन्याच्या चैन्या, नाचू दे नाचू दे पोराना नाचू दे, घालू दे घालू दे धिंगाणा घालू दे, कापीला गावठी चकण्याला कलवण सुकट पापलेट मावऱ्या, हा कोंबरा कापीला गावठी चकण्याला कलवण सुकट पापलेट मावऱ्या, ताव मारून शी नाचतान गो मांडवाला, we'll be right back.
घोळ घालतात म्हणजेच नांदवतात. काकण मानतो मामा आणि आय वॉज प्लॅन्ड की मला नांदता वेळी पूर्ण व्हाईट करायचे, एक व्हाईट ड्रेसिंग विथ अ फ्लोरल ज्वेलरी विच वॉज डिफिकल्ट टू फाईंड. की म्हणजे जे फ्लावर्स होते ती ज्वेलरी तुम्हाला अशी डायरेक्ट भेटणार नाही. तुम्हाला जी मार्केटमध्ये ज्वेलरी भेटते ती लो क्वालिटी, त्याचे डिझाईन्स एवढ्या नसतात अशी भेटते. पण मला एक हाय रिच लुक असं द्यायचं, फुल व्हाईट व्हाईट ड्रेस आणि रेड अँड व्हाईट डिसेंट पूर्ण ज्वेलरी. रवी दादाचे लग्नाला जे मामूस आईले रे त्याला काकण बांधाला, हे नवऱ्याच्या काकीशी मामीशी बहिणीशी लागल्या मिरवाला, नवऱ्याच्या काकीशी मामीशी बहिणीशी लागल्या मिरवाला. मामा बसला पाटावारी माझ्या लागल्या पण मानिवा नवऱ्याला नांदवाला, हे नवऱ्याच्या काकीशी मामीशी बहिणीशी लागल्या मिरवाला, नवऱ्याच्या काकीशी मामीशी बहिणीशी लागल्या मिरवाला. घराच्या निंगो रचने बायगो नवना पापूया, आना घराच्या निंगो अचना बायगो नवना पापूया, आना आधी पोकती आया माऊ. फायनली तो टाइम लग्न, मला आधीपासून माझ्या लग्नासाठी एक महालक्ष्मी लुक पाहिजे होतं. कारण मला आधीपासून सांगण्यात आलं होतं की लग्नाच्या दिवशी नवरा नवरी म्हणजे महालक्ष्मीचं आणि नारायणाचं रूप आपण मानतो, म्हणून मला तशीच ज्वेलरी आणि तसंच लुक करायचं. माझ्या मनात वाजत तिच्या पैंजणाचा ताल, माझे नाचू नाचू हाल, वाजू वाजू दमला ना माझ्या काळजाचा ढोल, तिच्या पैंजणाचा ताल, माझे नाचू नाचू हाल. स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धितं, बल्लाळो मुरुडं विनायकमहं चिंतामणि थेऊरं, लेण्यांद्रिं गिरिजात्मकं सुरवरं ग्रामो रांजण संस्थित गणपती पूर्यात सदा मंगल शुभ मंगल सावधा. त्यानंतर रिसेप्शन, इट वॉज व्हेरी हेक्टिक आय एम टेलिंग यू. तो गाऊन सॉरी तो लेहंगा, एवढा मोठा लेहंगा हँडल करणं इट वॉज व्हेरी डिफिकल्ट. आणि त्यानंतर तेवढं मोठं लेहंगा घेऊन तुम्ही सगळ्यांना अटेंड करणं ते तर त्याहून डिफिकल्ट होतं. आणि आय एम ग्लॅड की मला तो एक्सपिरियन्स भेटला. गालावरी खेळे सोळा
झाले पावसाळे बोला याचे खूप खूप तरी ओठावरी टाळे वट गालावरी खेळे सोळा झाले पावसाळे बोला याचे खूप खूप तरी ओठावरी टाळे बोललो ना कुठ काही तरी गावात गाजत क्या पावलानी आली माझी मालकी न झाली एका वाघाची शिकार एका हरणी न केली दबक्या पावलानी आली माझी मालकी न झाली एका वाघाची शिकार एका हरणी न केली यंदा याव माझ नाव साजनीच्या उखाण्यात Now it's time to say goodbye to everyone, my family. And it was very emotional. Me, सगळ्यांबरोबर खूप attached होती. I mean, आहे अजून attached आहे. And माझी bonding सगळ्यांबरोबरची. पूर्ण marriage story मध्ये मी एवढंच सांगेन. ज्यांना मी मगासपासून fiance, fiance, fiance बोलत होती. पण आता ते माझे हजबंड आहेत. एक खूप थँक्यू बोलेल मी, थँक्यू व्हेरी मच. त्यांनी खूप सपोर्ट केलं. लग्न इज नॉट दॅट इझी जेवढं एका व्हिडिओमध्ये एका स्टोरीमध्ये मी दाखवते. थ्रू आउट द जर्नी वॉज डिफिकल्ट. द व्हेरिएशन, द अप अँड डाऊन, द मूड स्विंग्स, फॅमिलीमध्ये मिसअंडरस्टँडिंग किंवा कुठल्या गोष्टीमध्ये कमी पडणं, ह्या गोष्टी खूप झाल्या. आणि माझ्या मिस्टरांनी ते सांभाळून घेतलं, त्याबद्दल थँक्यू. थँक्यू फॉर बिईंग सो केअरिंग, लव्हिंग. एवढंच म्हणेन का ते बरोबर होते म्हणून ही जर्नी, ही स्टोरी एक स्मूथली, एक प्रॉपरली आणि हॅपीली एंड झाली आहे. आणि आमचं लग्न पार पडलं आहे. आणि नाव वी बोथ आर टुगेदर, वी बोथ आर विथ इच अदर. अँड या जीवलावनी वाढवली लग्न गाठ बांधून सुकन्या पर क्या हाती सोपवली सुखात नांदो लेक लाडकी नांदो लेक लाडकी थेत माग लंकेत
छोटीशी होडी माणसेनी माझी लाखात एक जोडी तारे नाव घेते माणसी लक्ष द्या सारे नाव घ्या नाव घ्या नाव काय घ्यायचं नवरूपाला शेवटी अहोच म्हणायचं वरून भातावर साजूक तूप घालायचं शारदाबाईंना आता सासूबाई म्हणायचं घरभर फिरणारी पंढरी वहिनी आता जाऊ व्हायचं थोरा गाजवणार भाऊचा दाता माझा दीर होणार भार्गव नावाच्या लेकराचा सांभाळ करण्याचा मी प्रयत्न करतो त्या नाव काय घ्यायचं नवरवाला शेवटी अहोच म्हणायचं साध्या वरण भातावर साजूक तूप घालायचं चेतन रावांचं नाव घेत गणेश सासऱ्यांच्या घरी एंटर व्हायचं पान तू कस्तुरीच रान तू आघुळल्या जीवाच गभान तू केवड्याच पान तू कस्तुरीच रान तू आघुळल्या जीवाच गभान तू केवड्याच पान तू कस्तुरीच रान तू आघुळल्या जीवाच गभान तू